नगरकरांनो आता सावध राहा। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक थेट रस्त्यावरती उतरून कारवाई करतात। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आता धडक कारवाई करण्याला सुरुवात झाली आहे। पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे स्वतः कोरोना प्रतिबंधक कारवाईसाठी मैदानात उतरले आहेत। औरंगाबाद रोडवरील काही लॉन्स आणि अहमदनगर कॉलेज इथे कारवाई करण्यात आली आहे। सतत सूचना देऊनही संभाव्य वरवधूचे पालक कोरोना नियमांचे उल्लंघन करत असल्याने आज दस्तूरखुद्द जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कारवाईसाठी नगरच्या रस्त्यांवरती उतरलेत। दोघांच्या संयुक्त पथकाने आशीर्वाद ताज सिटी लॉन मध्ये झाडझडती घेतली आहे। 50 पेक्षा जास्त लोकांची गर्दी दिसून आल्याने कारवाई केली। शहरातील विविध लॉन्स आणि मंगल कार्यालयांची चेकिंग पथकांकडून चेकिंग सुरू आहे। अहमदनगर कॉलेजमध्ये विद्यार्थी नियमांचं पालन करत नसल्याने त्यांना देखील दंड आकारण्यात आला। त्यामुळे तुम्ही जर आता बाहेर फिरत असाल तर तुम्ही देखील सावध राहा, कारण की आता तुम्हाला कोरोनाचे नियम पूर्णपणे पाळायचे आहेत, कारण की दिवसेंदिवस आता कोरोनाचे रुग्ण वाढू लागलेत। प्रतिनिधी निलेश आगरकर सह अनिकेत गवळी, न्यूज 24, अहमदनगर।